नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम झाले आणि चौपदरीकरण होत असताना पुणे नाशिक महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या अनेक झाडांच्या कत्तली करण्यात आल्या आणि या कत्तली होत असताना हरित लवादाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं लावण्यास सांगितले होते। मात्र सध्याचे चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळत आहे, त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे। हीच बाब लक्षात घेता हरित लवादाने पुणे नाशिक महामार्गावर संबंधित कंपनीने लावलेल्या झाडांची वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। तालुक्यातल्या बोटाखिंड ते करेघाट ह्या परिसरामध्ये 2373 झाडं होती आणि ती झाडं तोडण्याचा आदेश 2014 साली संगमनेरच्या प्रांतांनी दिला होता। त्या बदल्यामध्ये प्रत्येक झाडामागे 10 झाडं असं लावण्याचा आदेश त्या नमूद होता। असं काहीही न झाल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण या ठिकाणी याचिका दाखल केली आहे आणि पुढच्या 6 आठवड्यांमध्ये राज्याच्या वन विभागाच्या प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या व इतर काही लोकांची अशी समिती गठीत झालेली आहे, त्यांनी अहवाल सादर करावा असा आदेश आहे आणि पुढच्या सुनावणीमध्ये बाकीचे माझे जे प्रतिवादी आहेत त्यांनाही सुद्धा न्यायालयात हजर राहावं असं त्या आदेशात म्हटलेलं आहे। काय तुमची मागणी वर होती? जी 2014 ज्या संबंधित अधिकाऱ्यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशामध्ये एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं हा जो आदेश दिलेला आहे त्याच आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एका झाडाच्या बदल्यात 10 झाडं असे 23,730 झाडे लावण्यात यावीत ही माझी मागणी।